कुडाळ येथे 23 ऑगस्टला मनसेतर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन. सिंधुदुर्गातील बेरोजगार तरुणांसाठी कुडाळ येथे 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत आणि मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली आयोजित भव्य रोजगार मेळावा होत असून या निमित्तानं बेरोजगारांना थेट मुलाखतीद्वारे विविध कंपन्यांमध्ये थेट भरतीची संधी मनसेने उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त बेरोजगारांनी या बहुमूल्य संधीचा फायदा घेत आवश्यक त्या कागदपत्रांसह या रोजगार मेळाव्यात सहभागी होत लाभ घ्यावा असं आवाहनही उपरकर यांनी यावेळी केलं. मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ आणि आयोजित मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा पुरस्कृत 23 ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे. हा रोजगार मेळावा देवानंद वासुदेवानंद ट्रेड सेंटर कुडाळ उद्यमनगर येथे 10 ते 5 या वेळात होणार आहे. या मेळाव्याला सर्वच ह्या जिल्ह्यातील बेरोजगारांनी रोजगारासाठी नोकऱ्यांसाठी मुंबई पुणे गोवा या भागातील कंपन्या या रोजगार मेळाव्याच्या इंटरव्ह्यूसाठी येणार आहेत. मुलांनी आपल्यासोबत आपल्या फोटोसह 5 बायोडाटा घेऊन त्या ठिकाणी यावा. कंपनींकडून किमान 2-3 कंपनींकडून ऑफर लेटर दिली जातील आणि नंतर तुम्हाला हजर करून घेतली जाणार. हा मेळावा घेण्याचा उद्देश एवढाच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुलं मुंबईमध्ये गेल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरत असतात आणि त्या नोकरीच्या शोधात फिरत असताना त्यांना सहजगत्या आणि सुलभगत्या ह्या ठिकाणी इंटरव्ह्यू होऊन मुंबईत नोकरी मिळावी आणि मिळाल्यानंतर त्यांनी अन्य आपल्या प्रगती किंवा अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात कुठे नोकऱ्या असतील तिथे त्या जाऊन बघाव्यात यासाठी आहे. एवढंच नव्हे तर ज्या ज्या मुलांच्या मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था नाही आहे त्या मुलांना स्वस्तातल्या स्वस्तात भाड्याच्या जे असलेली घरं मिळवून देऊन 5-5, 6-6 मुलं एकत्र राहून आपला तिकडचा उदरनिर्वाह तिकडची असलेली नोकरी करतील अशी पण मनसेमार्फत आम्ही योजना राबवणार आहोत आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या असलेल्या 34 नापासपासून अगदी इंजिनिअरिंग आणि असलेल्या MBA मुलांना ह्या क्षेत्रामध्ये मग बँकिंग क्षेत्र असेल, नर्सिंग क्षेत्र असेल, IT क्षेत्र असेल, ITI असतील ह्या सर्व वेगवेगळ्या मुलांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी कमवा आणि शिकवा अशा प्रकारच्या पण योजनेतून ज्या पॅरामेडिकल असू दे किंवा आपल्या अकाउंटिंगचे असू दे किंवा इंजिनिअरिंगचे असू दे ह्या क्षेत्रातल्या पण काही कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि काही संस्था तिथे येतील आणि ते कमवू आणि शिकवू ऐकतील. या मेळाव्यातून किमान 5,000 रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी ह्या मेळाव्यातून होणार आहे. तरी या जिल्ह्यातील युवकांनी युवतींनी त्याचा लाभ घ्यावा.